साहेब लोकांच्या दारा तांड्या वाड्यामध्ये आम्ही जातोय, त्यावेळेस तुम्हाला सांगतो, काही तुम्हाला सांगतो, आजही या ठिकाणी काही उभाटा लोकांच्या लोकांनी तुम्हाला सांगतो विरोध केलाय साहेब। या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतही एकमेव असा खंबीर नेता ते म्हणजे एकनाथ भाई शिंदे, अरे माझ्या छत्रपती शिवरायाची शपथ घेणारा, आतापर्यंतही कोणी माईचा लाल पैदा झाला नाही। आणि माझ्या सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी शपथ घेतली आणि माझ्या मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणारा जर कोणी नेता असल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आहेत मित्र हो, हे विसरता कामा नये। या विरोधकाला या उभाटाच्या लोकांना मला एवढं सांगायचंय, अरे तुम्ही काहीच नाही साहेब, सकाळपासून तुम्हाला सांगतो त्यांचे काही चेले चपाटे गावागावामध्ये चाललेत आणि जातीला पुढं करायलेत, अरे तुम्ही पुढं या, तुम्हाला सांगतोय तुम्हाला सांगतोय। हा संतोष बांगर एकनाथ भाई शिंदेचा चेला साहेब। आता या ठिकाणी तुम्ही हे बोलायसारखं भरपूर आहे पण तुम्हाला खास करून सांगेल की एक ध्यानात ठेवा, आमच्या नादी लागू नका। आलं का लक्षात? सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे कडवट शिवसैनिक आहोत, छत्रपती शिवरायांनी आम्हाला काय पद्धतीने शिकवलंय या मला वाटते की तुम्हाला तर सगळं माहीतच आहे काय काय झालं आणि काय काय नाही। मला वाटतंय या उभाटा वाल्याला दुसरा धंदा राहिला नाही साहेब, यायच्या वाळा पायाखालची वाळू घसरली, यायच्या खालून तुम्हाला सांगतो अंगार लागलेली आहे। आता हे बुवा तर तुम्हाला सांगतो घरा तांड्यावाड्यामध्ये पोहोचलाय, आता आपलं कसं आपलं कसं, अरे आपलं कसं नाही, आता जाऊन बसली आहेत घरात मुकाट्यानं बसा ते तुम्हाला सांगतो। इकडचं भाई पौरादेवीचे महाराज मला वाटते की सुनील महाराज गेल्या 6 महिन्यापासून वेळ मागायलेत साहेब, मी त्याची क्लिप ऐकली साहेब की मला साहेब वेळ द्या साहेब मला वेळ द्या साहेब। पहिले महिना 2 महिने तुम्हाला सांगतो लोकांचे खाली बसून फोटो काढले, इकडे बसून फोटो काढले, तिकडे बसून फोटो काढले, आता पुन्हा तुम्हाला सांगतो मधामध्ये आता काही खरं नाही। म्हणून साहेब या महाराष्ट्रातली जनता आणि तुमची तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, या हिंगोली लोकसभेवरती आणि या तिन्ही विधानसभेवरती शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच भगवा ध्वज करकरी ध्वज माझ्या छत्रपती शिवरायाचा, माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचा आणि कडवट माणूस जो तुम्हाला सांगतो की आपल्या विचाराचा माणूस सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे साहेब। तुम्हाला खास करून सांगेल ज्या पद्धतीनं तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन माझ्या मराठा समाजाला न्याय दिलाय त्याच पद्धतीनं मी तुम्हाला विश्वास देतोय की या हिंगोली विधानसभेवरती, या हिंगोली लोकसभेवरती आणि तिन्ही विधानसभेवरती भारतीय शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच माझ्या छत्रपती माझ्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही।